आता बोलूया रामटेक विषयी. रामटेक या लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वेंचं जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र रद्द ठरवण्यात आलंय, त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसलाय आणि त्यावरूनच आता राजकारण सुरू झालंय. ऐन उमेदवारीच्या टप्प्यावर काँग्रेसला मोठा धक्का बसला. रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आलंय. रामटेक लोकसभा मतदारसंघातून बर्वेंनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र अर्ज छाननी जात पडताळणी समितीनं रश्मी बर्वेंचं जात प्रमाणपत्र रद्द केलंय. या प्रकरणी रश्मी बर्वे यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती, पण त्यावर तातडीनं सुनावणी घेण्यास कोर्टानं नकार दिला. सोमवारी या प्रकरणी सुनावणी होणार आहे. ही माझी संपूर्ण प्रतिक्रिया आपल्या सगळ्यांना, जोवर पूर्ण निकाल लागत नाही तोपर्यंत देणार नाही. आपली संपूर्ण प्रतिक्रिया, निकाल लागल्यानंतर मी पूर्ण प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्या सगळ्यांना. जात पडताळणी समितीनं रश्मी बर्वेचं जात प्रमाणपत्र रद्द केलं असलं तरी काँग्रेसनं प्लॅन बी तयार ठेवलाय. रश्मी बर्वेंचे पती श्यामकुमार बर्वेंनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. रश्मी बर्वेंची उमेदवारी रद्द झाल्यास त्यांच्याऐवजी त्यांच्या पतीला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे, पण महाविकास आघाडीच्या जागावाटपात उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला हा मतदारसंघ सोडला, त्यामुळे काँग्रेसनं जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर बुधवारी रश्मी बर्वेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर इकडे शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेनं विद्यमान खासदार कृपाल तुमानेंचा पत्ता कापून काँग्रेसमधून आयात केलेल्या राजू पारवेंना लोकसभेची उमेदवारी देत महाविकास आघाडीला धक्का दिला, त्यामुळे काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा थेट सामना इथं होणार आहे. पण अर्ज छाननीच्या टप्प्यावरच रश्मी बर्वेंचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे इथल्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.